ऑस्करमध्ये लाईव्ह वाजणार नाटूनाटू गाणं अकादमीचं अधिकृत ट्विट अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी अकादमीने ट्विट करत या संदर्भात घोषणा केली ऑस्कर सोहळ्यात नाटूनाटू गाण्याचं लाईव्ह सादरीकरण केलं जाईल अशी माहिती त्यांनी दिली राहुल सिप्लीगुंज आणि कालभैरव नाटूनाटू पंच्याण्णव्या अकादमी पुरस्कारात लाईव्ह असं या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे चीनच्या वुआन प्रयोगशाळेतूनच जगभर कोरोना पसरला हे केली पुष्टी चीनच्या वुहान प्रयोगशाळेतूनच जगभर कोरोना महामारीचा फैलाव झाला अशी पुष्टी अमेरिकेची तपास यंत्रणा फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनचे संचालक क्रिस्तोफर व्रे यांनी केलेली आहे संजय राऊत यांच्यावर हक्कभंग दाखल खासदार आणि ठाकरेगडाचे नेते संजय राऊत यांना महाराष्ट्र विधिमंडळ हे तर चोर मंडळ असे वक्तव्य करणं महागात पडलेलं आहे राऊतांच्या विरोधात विधिमंडळ सभागृहात हक्कभंग प्रस्ताव दाखल केला आहे क्रिकेट जगावर आता अश्विन राज भारतीय स्पिनर आर अश्विन इंग्लंडच्या जेम्स अँडरसनला मागे टाकत आय सी सी कसोटी क्रमवारीत जगातील अव्वल क्रमांकाचा गोलंदाज बनला आहे चला युद्या मधील पोस्टमॅन काकांची जागा घेतली काकिनी सध्या सोशल मीडियावर चला हवा युद्याचा एक प्रोमो व्हायरल होत आहे या प्रोमोमध्ये अभिनेत्री श्रेया बुगडे पत्र वाचन करताना दिसून येत आहे त्यामुळे आता या कार्यक्रमात सागराऐवजी श्रेया बुगडे पत्र वाचन करणार की काय असा प्रश्न चाहत्यांना पडलेला आहे राज्यात पंधरा लाख सत्याहत्तर हजार विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेस गुरुवारी दिनांक दोन मार्चपासून सुरुवात होणार आहे यंदा राज्यातील नऊ विभागीय मंडळातील पाच हजार तीन पाच हजार तेहत्तीस केंद्रावर पंधरा लाख सत्याहत्तर हजार दोनशे छप्पन विद्यार्थी परीक्षा देणार आहेत दिनांक दोन ते पंचवीस मार्च या कालावधीत परीक्षा पार पडणार आहेत चहावाल्याच्या कंपनीला शंभर कोटीचा ठेका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंसह ठाकरेगडाचे खासदार संजय राऊत यांच्यावर किरीट सोम्या यांनी गंभीर आरोप केले आहेत एका चहावाल्याच्या कंपनीला शंभर कोटी रुपयांचा ठेका दिला असा आरोप किरीट सोम्या यांनी केलेला आहे संजय शिरसाट यांची संजय राऊतांच्यावर झहरी टीका संजय राऊत वेळा आहे म्हणून तो सकाळी भुंगतोय म्हणून आम्ही पाहत होतो पण आज त्याने हाईट केली आहे अशी झहरी टीका शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी केली असून संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे गॅस दरवाढीचे विधिमंडळात पडसाद विरोधकांनी आज पुन्हा पायऱ्यांवर गॅस दरवाढीचा निषेध करत घोषणाबाजी केली गॅस दरवाढी कमी झालीच पाहिजे अशा घोषणा यावेळी आमदारांनी केल्या मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईनी सर्वसामान्यांना मोठा झटका दिलेला आहे घरगुती गॅस सिलेंडरचे दर पन्नास रुपयांनी वाढलेले आहेत सगळ्यांना हसवणारा कपिल शर्मा या भूमिकेतून रडवणार अनेक वर्षानंतर कॉमेडियन कपिल शर्मा पुन्हा मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे नुकताच त्याच्या नवीन चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे कपिल शर्मा येणाऱ्या काळात जुगाटो या दिसणार आहे यामध्ये त्याने एका फूड डिलिव्हरी बॉयची भूमिका साकारलेली आहे शाळांना यंदा एक्केचाळीस दिवसांची उन्हाळी सुट्टी आता विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात घेतली जाणार आहे त्यानंतर एक मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा झाला की दुसऱ्या दिवसापासून सर्व शाळांना उन्हाळा सुट्टी असणार आहे दरवर्षी शैक्षणिक वर्षाची सुरुवात साधारणतः पंधरा जूनपासून सुरू होते पण यंदा अकरा जूनपर्यंतच उन्हाळी सुट्टी असणार आहे मुलीचा हात धरून प्रेम व्यक्त करणे म्हणजे मुंबई हायकोर्टचा रिक्षाचालकाला दिलासा मुलीचा हात पकडून प्रेम व्यक्त करणे म्हणजे विनयभंग होऊ शकत नाही असे सांगत मुंबई उच्च न्यायालयाने रिक्षाचालकाला अटकपूर्व जामीन मंजूर केलेला आहे अंबानी कुटुंबियांना प्रदेशातही झेड प्लस सुरक्षा द्या उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबियांना केवळ मुंबईतच नव्हे तर संपूर्ण देशभरात तसेच परदेशातही फिरताना झेड प्लस सुरक्षा द्या या सुरक्षेचा खर्च अंबानी कुटुंब्यांकडूनच घ्या असे आदेश सुप्रीम कोर्टाने मंगळवारी केंद्रीय मंत्रालयाला दिले एम पी एस सीची गुणवत्ता यादी जाहीर सांगलीचा प्रमोद चौगुले सलग दुसऱ्यांदा राज्यात पाहिला राज्यसेवा दोन हजार एकवीस सालची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर झाली असून सांगलीचा प्रमोद चौगले सलग दुसऱ्यांदा राज्यात पहिला आलेला आहे भूमीत लागावे लागले फालतू बेटना मनाहेचे बोर्ड पोलीसही हैराण स्मशानभूमीमध्ये येथील स्थानिक लोक कारण नसताना येऊन टवाळी करत असताना दिसतात या ठिकाणी अनेक स्थानिक लोक वेळ घालवण्यासाठी येतात याच उपायाचा एक भाग म्हणून स्थानिक प्रशासनाने या समशानभूमीमध्ये जागोजागी बोर्ड लावलेले आहेत फालतू भेटणं मना आहे असा इशारा या बोर्डवरून या ठिकाणी टाइमपास करण्यासाठी आलेल्या लोकांना देण्यात आलेला आहे मतमोजणीची तयारी पूर्ण उद्या होणार मतमोजणी कसबापेठ आणि चिंचवड या विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झालेली आहे कजवापेट विधानसभा निवडणूक निरीक्षक नीरज सेमवाल तसेच निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा किसवे देवकाते यांच्या उपस्थितीत मतमोजणीसाठी नेमलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले अमिताभ आणि धर्मेंद्रचे बंगले बॉम्बने उडवण्याची धमकी बॉलिवूडमधून महत्त्वाची माहिती समोर येत आहे बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांचे बंगले बॉम्ब उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे नागपूर पोलीस कंट्रोल रूमला एक निनावी फोन करून ही धमकी देण्यात आली आहे यंदाचा उन्हाळा घामटा काढणार मार्च ते मे महिन्यात अंगाची लाही, लाही होणार राज्यातील तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवलेला आहे मार्च ते मे महिन्याच्या दरम्यान महाराष्ट्रात अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून जाहीर केली आहे सोमय्या अडचणीत राऊतांनी केले गंभीर आरोप न्यायालयातही जाणार आयएनएस विक्रांत वाचवण्याच्या नावाखाली किरीट सोमय्या यांनी लाखो करोड रुपये गोळा केले त्याची चौकशी करून सुरू असताना सरकार बदललं आणि चौकशी थांबवली पण मी स्वतः विक्रांतचे पैसे कुठे गेले आहे विचारणार आहे मी त्यासाठी न्यायालयात जाणार असल्याचे राऊत यांनी म्हटलेलं आहे मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात शिवसेनेच्या उपविभाग प्रमुखाची हत्या शिवसेनेचे उपविभाग प्रमुख रवी परदेशी यांच्यावर रविवारी रात्री जांभळी नाका येथे धारदार क्षेत्राने हल्ला करून हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडीस आलेला आहे फेरीवाल्यांच्या जागेच्या वादातून ही हत्या झाल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे सबस्क्राइब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल ऐकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतात